कोटी शेतकऱ्यांना तुम्ही विश्वास दिला सरसकट, पुन्हा निकषासह तत्वत सरसकटचा अर्थ कदाचित भारतीय जनता पार्टीला कळाल असते. आमच्याकडे ग्रामीण भागात सरसकट म्हणलं की सरसकट काहीच राहत नाही. म्हणता विश्वासघात केला, विश्वासघात केला, दादा आले बरं झालं म्हणून मला आठवलं. तुमच्या सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती, ऐतिहासिक घोषणा. दादानी तर अशा आविर्भावात केली की मला तर असं दादा काळीज झालं होतं माझं. का? तुमचा आविर्भाव असा होता की मला वाटलं आता बहुतेक राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातबाराच नाही तर सातबाराचं नाव सुद्धा शेतकऱ्याचं पुसलं जाईल का काय, अशी ऐतिहासिक कर्जमाफी तुम्ही दिली हो. नाही ते सांगतो ना तुम्हाला, आपण बोला ना, आपल्याला संधी आहे दादा, संधी आहे, स्वाभाविक आहे. म्हणजे एवढं बोलल्यानंतर थोडासा संताप येणारच. हा मदन भाऊ बरोबर ना, येणारच. दीड कोटी शेतकऱ्यांना तुम्ही विश्वास दिला सरसकट, पुन्हा निकषासह तत्वत सरसकटचा अर्थ कदाचित भारतीय जनता पार्टीला कळाल असते. आमच्याकडे ग्रामीण भागात सरसकट म्हणलं की सरसकट काहीच राहत नाही. मुंडाच भा पुन्हा कर्जमाफी ऑनलाईन आली. अरे दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत शेतकऱ्याला आपल्या कुटुंबासहित तुम्ही लाईनीत उभा केलं, कसं नियतीला मान्य होईल? पुन्हा तुम्ही सत्तेत यावं याचा विचार करा, त्याच्यामुळे तुम्ही तिथे आहात. कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना त्रास एवढा झाला. ग्रामीण भागात म्हणे भीक नको पण कुत्रावर, तशी अवस्था या ठिकाणी शेतकऱ्यांची तुम्ही केली 5 वर्षात, हे विसरू नका. तुम्हाला देताना समृद्धीला कितीही देता येत, आमचा विरोध नाही. बुलेट ट्रेनलाही तुम्हाला काय द्यायचं देता येत, पण हे कळालं नाही मला भारतीय जनता पार्टीच्या आज विरोधी पक्षात बसलेल्या प्रत्येक सदस्यांनी मला सांगावं. तुम्ही तिथं मात्र कुठले नियम लावले नाही, 40,000 कोटी रुपये असे दिले, पण शेतकऱ्यांना देताना तुम्ही एवढे नियम निकष का लावले की ज्याच्यामुळं तुम्हाला कर्जमाफी चा फायदा तर सोडूनच द्या, कर्जमाफी तर मिळालीच नाही शेतकऱ्याला. ज्यांना कुणाला मिळाली त्यांनी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कुठतरी बद्दुआ दिली म्हणून आलेलं गेलं, आलेलं गेलं. बेरोजगारीच्या बाबतीत, उद्योगाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलले. थोड्या वेळ मलाही वाटले की ज्यावेळेस आकडेवारी माननीय विरोधी पक्ष नेते सांगतात की ते मुख्यमंत्र्याच्या कॅरेक्टरमध्ये आले का काय. इकडे म्हणले वडट्टीवार साहेबांना की मी आकडे ठेवू का, आकडे ठेवू. मला वाटलं की क्षणभर त्यांना असं वाटलं की आपण पुन्हा म्हणजे मुख्यमंत्री आहोत का काय. कुठली आकडेवारी सांगता? महाराष्ट्राच्या उद्योगाच्या बाबतीत माननीय वडट्टीवार साहेबांनी सांगितलं, उद्योग एवढे बंद पडले.